सरोजिनी दामोदरन फाउंडेशन हे गेल्या 3 वर्षापासून दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देण्याचं काम करत आहे. विद्याधन असे शिष्यवृत्तीचं नाव आहे. ही शिष्यवृत्ती दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांसाठी असून त्यांचं वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2 लाखाखाली असून ज्यांना इयत्ता 10वीत 80% जास्त गुण आणि प्रत्येक विषयात A+ श्रेणी असेल असे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात अशी माहिती भुवनेश्वरी क्षुपाल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. उसके साथ उन्हें पता चला कि ये एक ऐसा प्रोग्राम है, स्कॉलरशिप प्रोग्राम, जो एक 5 साल हम स्टूडेंट्स को जब सपोर्ट करते हैं 5-6 साल तक, तो उनकी लाइफ कंप्लीट बदल जाती है. उनकी उनकी नहीं, उनकी फैमिली की भी कंप्लीट ट्रांसफॉर्मेशन हो जाती है. तो इसीलिए इस प्रोग्राम को उन्होंने सोचा बाहर भी करेंगे.